जयसिंगपूरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ सुरू झाली असून गुरुवारी आणखी अठरा कोरोनाबाधित रुग्ण आढळलेले अशी माहिती जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉक्टर पांडुरंग खटावकर यांनी दिले आहे गुरुवारी जयसिंगपूरमध्ये आढळलेल्या आ, आ अठरा रुग्णांमध्ये आठ महिला व सहा तरुणांचा समावेश आहे यातील काही रुग्ण परगावी जाऊन आल्यामुळे तर काही कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्याने कोरोनाग्रस्त झाले आहेत अशी माहिती डॉक्टर पांडुरंग खटावकर यांनी दिली गुरुवारी आढळलेले रुग्ण त तपशील पुढील प्रमाणे आहे तिसरी गल्ली तीन रुग्ण सहावी गल्ली दोन रुग्ण मंदिर मंदिरजवळ राजीव गांधीनगर सातवी गल्ली एक रुग्ण आठवी गल्ली राजीव गांधीनगर एक रुग्ण नववी गल्ली एक रुग्ण दहावी गल्ली एक रुग्ण बारावी गल्ली एक रुग्ण एकोणीसावी गल्ली एक रुग्ण समडोळेमाळा शाहू नगर एक रुग्ण जयसिंग नगर नांदणी रोड एक एक रुग्ण शाहू नगर शिवशक्ती कॉलनी दोन रुग्ण स्वप्ननगरी धरणगुत्ती रोड एक रुग्ण तसेच चिंचवाड दहा चिपरी दोन उदगाव एक रुग्ण आढळले आहेत असेही डॉक्टर पांडुरंग खटावकर यांनी सांगितले सध्या जयसिंगपुरात ॲक्टिव्ह रुग्णसंख्या एकशे चार असून यापैकी चौतीस रुग्णांवर रुग्णालयात तर सत्तर रुग्ण ग्रह विलगीकरणात आहेत नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ